गेली 3 वर्षापासून गुरुकुलाची चालत असलेली छोटीखानी ही परंपरा तृतीय वर्धापन दिन आणि त्याचबरोबर गुरुकुल धामाच्या इमारतीचं हे नूतन इमारतीचं उद्घाटन या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम आज सांगता म्हणून काला आहे. श्री हरिभक्त परायण उमेश महाराजजी शिंदे यांनी जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी या उक्तीप्रमाणे जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्यारी आहे. या उक्तीनुसार आपल्या जन्मभूमीत गुरुकुलाची केलेली ही निर्मिती खरोखरच उमेश महाराज धन्यवादाला पात्र आहेत. ज्या मातीनं जन्माला घातलं त्या मातीप्रती असलेली आपली कृतज्ञता या रूपानं त्यांनी व्यक्त केली. जन्मभूमीचा सार्थ स्वाभिमान टिकवला. विशेष निसर्ग साथ देत नसला तरी स्वभावानं सर्व विषयावर मात केली आणि आज उद्घाटनाच्या निमित्तानं आमचे परम मित्र गुरुबंधू श्री हरिभक्त परायण आळंदीतली ख्यातनाम मूर्ती एकनाथ महाराजजी कोष्टी पखवाजाच्या विषयामध्ये स्वभावाच्या विषयामध्ये आचरणाच्या विषयामध्ये ज्यांचा आदर्श घ्यावा असं रत्न म्हणजे आमचे गुरुबंधू एकनाथ महाराज. आज या भी महात्म्याची उद्घाटनाच्या निमित्तानं या मातीला पावलं लागली. खरोखरच एकनाथ महाराजांचा स्वभाव म्हणजे आम्ही टक्केवारीनं आळंदीतल्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या काळापासून त्यांच्या कुटुंबाबरोबर आमचा फार स्नेह संबंध, कारण एकनाथ महाराजांचे ज्येष्ठ बंधू नामदेव महाराज हे आमचे सहपाठी, म्हणजे एका पाठाला आम्ही बरोबर. आणि नंतर एकनाथ महाराजांचा नामदेव महाराज जरी सहपाठी असले तरी त्यांच्यापेक्षा एक काकण स्वभावानं गुणानं आचरणानं आमची फार जवळीकता आली. योगायोगानं त्यांच्या जन्मभूमीला बी मला दर्शन करण्याचा योग आला. महाराज आई वडील असताना आवर्जून पूर्ण कुटुंबच परमार्थिक विषयाला वाहून घेतलेलं कुटुंब आहे आणि आज या महात्म्यांची या निमित्तानं या ठिकाणी पावलं. खरोखरच ही उमेश महाराजांच्या व्यक्तिगत भावनेच्या श्रद्धेची ताकद आहे. एकनाथ महाराजांनी वेळ काढला, बरेचशी कीर्तनकार त्यांच्यावर मनातून प्रेम करतात. गुणामध्ये एखादा व्यक्ती कमी जास्त असला तरी स्वभावानं जग जिंकल्या जातं हे उमेश महाराजांनी दाखवून दिले. आणि खरं तर स्वभावावरच फायनल होते. केवढाही ज्ञानी गुणी धनी असला आणि स्वभाव बरोबर नसला तर माणसं दोन हात लांब राहतात. पण स्वभावामुळं सर्वांच्या काळजात घर करायचं काम उमेश महाराजांनी केलंय. परिसरातली परमार्थिक सर्व माणसं उमेश महाराजांना मनातून मानतात. असं वाटलं नव्हतं आम्हालाही की एवढं भव्य दिव्य इमारतीचं काम उमेश महाराजाकडून होईल. पण महाराज स्वभाव गुणाचं हे दांडगं प्रमाणपत्र आहे की आज गुरुकुल धाम सिंधसारख्या मातीत सुंदर अशी वास्तूची निर्मिती केली आहे. आणि पहिली गोष्ट तर आपल्या मावळपट्ट्याचं वातावरण, म्हणजे अख्ख्या भारतात असलं वातावरण नाही महाराज. मी भारत फिरलेला माणूस आहे. काय तिकडं हिमालय
तिकडं रामेश्वर, सर्व राज्यांनी जाऊन अनुभव घेऊन पाहून राहून बघितलं. प्रत्येक राज्यात बघितलं काय आहे, काय चालीरीती, परंपरा, वातावरण. पण आपल्या मावळ पट्ट्यासारखं वातावरणच नाही महाराज. कुठंही कुठंही जा, काश्मीर की खोरे, काश्मीरच्या खोऱ्यात बी राहिलो काही दिवस मी, बघितलं तिथलं काय वातावरण आहे ते. नाही, काश्मीरच्या खोऱ्यात वाजवीपेक्षा एक्स्ट्रा थंडी आहे, एक्स्ट्रा पाऊस आहे, आणि अनावश्यक. पण आपल्या इथं म्हणजे तिन्ही ऋतू समतोल आहे, आणि विशेष भर उन्हाळ्यात देखील माणसाला गार लागत आहे कामापुरतं, अन्न व्यवस्थित पचत आहे. म्हणून मावळ पट्टा वातावरणाच्या दृष्टीनं नंबर एक. ज्ञानोबा राय मराठवाड्यातले, आपेगाव कुठे ज्ञानोबा रायचं, पैठण तालुका औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा गोदावरीच्या काठावर. गोदावरी मोठी आहे, तीर्थस्थळ चांगले, जन्मभूमीचं ठिकाण नंबर एक आहे. पण ज्ञानोबा राय म्हणले समाधी घ्यायला मावळ पट्टाच चांगला, म्हणून ज्ञानोबा राय समाधी घेण्यासाठी आळंदीला आले. कारण ही जागा सर्वांगीण, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या एवं आचार विचार या सर्व दृष्टीनं खरोखरच मावळ पट्टा. अहो, दयाळू मयाळू माणसं जर पाहायचे असतील तर मावळातच मिळतात. कसल्याही गुन्हेगाराला पोटात घेऊन चालायची ताकद मावळ पट्ट्यात आहे. हा, काही चुकला हुकला तरी लेकरासारखं पोटात घेऊन चालतात माणसं. ही मावळ पट्ट्याची विशेषता आहे महाराज. त्याच्यामुळं अहो, छत्रपती शिवरायांचं उदाहरण घ्या. शिवाजी महाराज कुठले, विदर्भात. शिवाजी महाराज कुठले, विदर्भातले होते खरे वडील, है की नाही. शिंदखेड राजा म्हणजे विदर्भ. पण छत्रपती शिवरायांच्या बी लक्षात आलं मावळ पट्ट्यासारखा प्रदेश चांगला नाही. मावळातून जर शिवाजी महाराजांनी आपलं कार्य सुरू केलं नसतं तर शिवाजी महाराज हरले असते एखाद्या वेळेला वातावरणामुळे. पण हे मावळ पट्टा असा माणसं बी असली इथली की सरड्याच्या चालीचा माणूस मावळात टाकीत नाही. वरूनच ब्रह्मदेवाची योजना अशी आहे. मावळ पट्टा असा पट्टा आहे. ह्या पट्ट्यात विशेष काय, ह्या मातीतला गुणच आहे असा की माणसं कलर बदलू नाहीत. काय नाहीत, एकदा जीवाला जीव दिला की त्याचा शेवट करणार महाराज. पुन्हा कलर बदलू काम करीत नाही. त्याच्यामुळं हा पट्टा अख्खाची अख्खा बाराची बारा मावळ सर्वांगीण पहा, बौद्धिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या. आणि अशा पवित्र वातावरणात एवढी सुंदर वास्तू निर्मितीचं काम उमेश महाराजांनी केलंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं उमेश महाराजाला मनापासून धन्यवाद देतो. सुंदर कार्य निर्माण केलं महाराज. आता कसे येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एवढं निर्माण करणं एवढं सोपं नाही. पण एवढी मोठी भव्य वास्तू निर्माण केल्याच्या मानानं आमच्या विद्यार्थी बंधूंनी आता प्रामाणिकपणे पण चांगली इमारत झाली म्हणून खालीवरी घालवलो झोपून येत नसतं. काय त्याला घासावीच लागते. आमची गुरुवरे घुलेबा सांगायची, बुवा फुकट काही येत नाही, घासावी लागते. तसं इमारत चांगली, वातावरण चांगलं, बिना फॅनची बी झोप येऊ शकते असं वातावरण आहे. म्हणून आमच्याकडं पद्धत आहे महाराज होळला. काय गोपाळाचा खेळ कायम चालतो आमच्याकडं. कसा, त्या गोपाळाच्या खेळात असं असतं, त्याच्या वेगवेगळ्या उड्या मारायची पद्धत असते. त्याला अलाउन्सिंग करणार, म्हणणार गोपाळ आता उडी मारतायत,
हे पा मॅडम सुंदर सर्वाची मनं खेचून घेणार. मग ती गोपाळ त्याच्यातून उडी हाणणार, उडी हाणली टाळ्याचा कडकडाट. मग पुन्हा म्हणणार, गोपाळ तुम्ही सुंदर उडी मारली, कुणी पाहिली की न पाहिली, पुन्हा एकदा पहिल्यापासून. तशी आमची होळकड विद्यार्थी उठून एकदा बघणार चौकड, आणि गोपाळ तुम्ही सुंदर उडी मारली, चांगलं झोपलात, पण पुन्हा एकदा पहिल्यापासून. मग पुरं उठू उठू झोपतीत, प्रॅक्टिस नाही, अभ्यास नाही. असं होता कामा नये विढाला. त्यांच्या कष्टाचा आपण लाभ घ्यावा आणि विद्यार्थी घेतील, वातावरण आहे तसं. आता एवढंच आहे, ज्याची जेवढी मेहनत ज्याची जेवढी कष्ट आहे तेवढं त्याच्या पदरात पडतं, एवढी गोष्ट खरी आहे की नाही. मेहनतीला कमी पडला हे समजायचं कच्चा राहणार म्हणजे राहणार. म्हणून जेवढ्या मेहनतीनं आपल्याला लाभ घेता येईल तेवढा विद्यार्थी बंधूंनी घ्यावा. उमेश महाराजांनी एवढं धाडस केलंय की जे आमची सारखी माणसं सुद्धा हवाक झाली. इमारत बघून आपण बी पंक्चर व्हायचं काम झालं का आपल्याला बी ही जडायची गोष्ट. पण विशेष आता एकच, विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे आपला फुल टाइम देऊन पूर्ण वेळ देऊन शिक्षण घ्यायचं काम केलं पाहिजे. आज गुरुकुल धाम या वास्तूची उद्घाटनाची आजची तिथी ही परमनंट राहिली आणि योगायोगानं तिसऱ्याच वर्षात एवढं मोठे साधन उपलब्ध झालंय. आता तृतीय वर्धापन दिन लक्षात राहण्यासारखा राहिला, कारण तिसऱ्या वर्षी ही इमारत तयार झालेली आहे. संस्थेला जरी 3 वर्ष झाली तरी इमारत ही पहिलं वर्ष आणि या निमित्तानं ठेवलेल्या कार्यक्रमाची सांगता म्हणून. खरं तर माझा थोडा उशीर झाला, पुणे पुन्हा ही रोड उकला उकली याच्यात सर्व आम्ही धरलेला अंदाज साराच हुटकून गेला महाराज. हां, कारण पुण्याच्या गर्दीत पुन्हा नाड्या थंड व्हायचं काम आहे, काहीच करता येत नाही, काही कोण ते कोण पळल म्हणायचं काम नाही. पण थोडा जरी उशीर झाला तरी आता तुमच्या मनावर, लवकर लवकर उशिरा तुम्ही म्हणला 4 वाजवा कधी, आता तुमच्या मनावर. तुम्ही लिहा 5 तास काला करा, 5 तास काला करतो. हां, कसं तुमच्या मनावर आता जी होईल ती होईल, आता माघार नाही. आता तुम्ही जितकं बसताल तितका काला. हां, तुम्ही म्हणला नाही नाही संध्याकाळ संध्याकाळपर्यंत काला आता. हां हां, कसं बी तुमच्या ह्याच्यावरच आता काय. हां, मला माहिती नाही इतके वेळ थांबत नाहीत ना. चिंतनातला अभंग काला या सदरातील संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा असून या अभंगाद्वारे तुकोबाराय गोकुळवासियांना जगाच्या मालकानं सुख दिलं ती कोणत्या पद्धतीनं आणि दिलं ती किती याच सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. कसे कार्याच्या पावत्या ईश्वर वाचवतो, माणसाचं कार्य कसं आहे त्याच्यावर ईश्वर बिलं काढतो. मॉडेलवर बिलं निघत नाही. कोण कशा स्वभावाचं आहे त्याचं कार्य काय आहे याच्यावर ईश्वर काम करतो. आता देवाना अवतार घेण्याच्या अगोदर चित्रगुप्तानं लिहिलं होतं. काय लिहिलं? चित्रगुप्तानं लिखाण केलं की भगवान कृष्णाचा अवतार कारागृहात मथुरेत होणार. देवाला अचानक लक्षात आलं काय. चित्रगुप्त बी घाबरला, म्हणलं वही मालकाची फाईल लिहायला होतं, दुसऱ्या कोणाच्या बी फाईलीत काही बी जरी थोडं गणित कमी जास्त झालं
सवा दीड कमी जास्त हिसाबानं चाललं तरी एवढं कोणी चौकशी नाही, कारण इथं इन्क्वायरी होणार आहे आपली. मग ही फाईलच्या फाईल घेतली आणि देवाकडे गेला. म्हणला देव, म्हणले का घरची फाईल आलेली? म्हणले काही लिहिलंच का? म्हणले थोडं श्रीगणेश केलं. म्हणले काय केलंय? तुमचा अवतार कारागृहात मथुर येत होईल. अरे म्हणले थोडं आता झालंय ती झालंय, जी लिहिलंय ते आता राहू दे, पुढचं आम्ही सांगितल्याशिवाय लिहून. देवाने विचार केला, माझ्या आवडीची माणसं गोकुळात आहेत मथुरीत नाही, आणि अवतार कार्याचं पूर्ण श्रेय मथुरेला जाता कामा नये. काय अवतार कुठं होईल म्हणलंय? मथुरे कारागृहात. ज्या गावात आई वडिलाला कारावास भोगावा लागतोय, ज्या गावात या मताची माणसं कमी आहेत, आणि अवतार कार्याचं श्रेय तर पूर्ण कोणाकडे चाललंय? मथुरेकडे चाललंय. देवाने संत मंडळीची मीटिंग बोलवली आणि संत मंडळीला जाहीर सांगितलं, मीटिंग ठराव केला. देव म्हणले हे थोडं जरा चित्रगुप्तानं केलंय, पण आता त्याला पर्याय म्हणले पोतारा मारा. चुकल्यावर काय असते? पोतारा म्हणले पोतारा मारतो, पण पद्धत म्हणले तू कसे शेवटी कुठलं बी प्रकरण उचलण्यावर असते. कशावर असते? काही बी असो, आम्ही याच्या अगोदर पुष्कळ देवाची द्वारीचे कार्यक्रम केले, पण तुम्ही उचलल्यावर फेमस झाले. हा ते उचलल्यावरच राहतंय सार. वस्तुस्थिती संत मंडळीमध्ये पत्रकार त्यांना जाहीर सांगितलं, माझा अवतार गोकुळात झाला हे सिद्ध करण्यासाठी. ते म्हणले सोपं आहे. काय? जिथं चित्रगुप्तानं लिहिलंय की मथुरेत कृष्णाचा अवतार होणार आहे, त्या विषयाला डबल वाच्यता नको. आम्ही इकडे डिक्लेअर करतो, ठरलं म्हणजे एक काम करतो, सर्व जग झोपल्यावर मी अवतार घेतो, आणि सर्व जग झोपेत असतानाच गोकुळाला येतो. आणि सकाळी तुम्ही बातमी छापताना काय छापायची? बातमी काय छापणार तुम्ही? गोकुळीचा चूक कृष्ण गोगोळी जन्मला. विढळ
कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. कृष्ण कुठे जन्माला आलाय? मथुरेत का गोकुळात? चित्रगुप्तानं धडधडीत लिहिलंय कारागृहात मथुरेत अवतार होणार. आणि संतांना जाहीर सांगितलं, सकाळी बातमी छापा. होईल काय संस्था कुठं भोलावड्यात? संस्था कुठं भोलावड्याच्या वर? नाही 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 नाही, संस्था शिंदमधी म्हणून छापा तुम्ही. बातमी छापून टाकली महाराज. श्रेय कुणाला? मथुरेला द्यायचं नाही श्रेय. श्रेय कुणाला? गोकुळाला द्यायचं. गोकुळला श्रेय देण्यासाठी जाहीर सांगितलं संतांनी, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार, आनंद करीती घरोघर. बातमी काय छापली? कृष्ण गोकुळी जन्मला. कसं असते, कुठला बी मुद्दा जर मांडला, कोणती बी सभा म्हणा, एखादी बैठक म्हणा, सुरुवातीला अध्यक्षपद निवडतात. आजच्या सभेची अमुक अमुक यांच्या अध्यक्षतेखाली, मग आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री हरिभक्तपरायण एकनाथ महाराज असतील असं म्हणल्याबरोबर मग दुसऱ्याने एक जणानं उठून उभं राहायचं. याला आमचं असं असतंय का नसतंय, ह्याला आमचं अनुमोदन. पहिला शब्द वापरला, कृष्ण गोकुळी जन्मला, त्याला अनुमोदन दिलं. काय? गोकुळी आनंद प्रगटले सुख. गोकुळी आनंद प्रगटले सुख. गोकुळी आनंद सुख प्रगटले. गोकुळी आनंद प्रगटले सुख आणि निर्भर हे लोक घरोघरी. म्हणजे गोकुळातच परमात्मा प्रगट झालाय अशी पुष्टी दिली त्याला. पण कसं असतंय, पत्रकारितेमध्ये काही माणसं फार बारकावा घेणारी बी आहेत. एखाद्या पत्रकाराने बारकावा घेऊन जर मथुरेत अवतार झालाय म्हणून बातमी छापली तर ह्याला काय करायचं? मग संत म्हणले, टाका बांध टाका, पर्याय काढले. पर्याय काढला? आता पर्याय कोणता? पर्याय काढला, बांध म्हण. बांध कळतो का वसंत भाऊ तुम्हाला? बांध कळतो का? बांध माहिती का तुम्हाला? शेतकऱ्याला बांध माहित नाही. टोकरायचं माहिती का? टोकरायचं बांध कळत नाही माणसाला. बांध कळतो का? नाही कळत. आणि हे बघा, एकदा बांध टाकला सख्खा बी बहु असला तरी खाली उतरू देत नाही. हा कसं असत, एकदा बांध पडले होऊन वाटणी झाल्यावर पुन्हा काय इकडे उतरू देते का जनावर बैल काही? नाही ती म्हणत, ऐक बांध बांध बांधा जाल कडे यायचं. हा संत म्हणले, टाका बांध. बांध टाकल्यावर सख पक्क चट बाजूला निघत आहे. कशाची मथुरान काय? हा टाका बांध. तुकोबाराने लगेच बांध टाकला. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकोळी तारू भव. बांध कळाला का? बांध कळाला का? नाही कळाला. ऐका बांध कसा आहे. तुकोबाराय म्हणले, चरित्र ते उच्चारावे, अर्थात ते चरित्र उच्चारावे. कोणते? केले देवे गोकुळी. जे देवानं गोकुळात चरित्र केलंय त्याचाच उच्चार करायचा. टाकला का बांध? आता दुसऱ्या चरित्राचं काही घेणं देणं? त्याच्यामुळं मथुरेवर अभंगच लिहिली नाही संत.
तुम्ही आज बार काही नाही हरा ह्या गोष्टी का, नाही तर मथुरावर अभंग त्यांना गोकुळावर अभंग लिहिता येतात, मथुरा काय चावायली का त्यांना? जगाच्या मालकानं संतांच्या समूहेत बैठक घेऊन निर्णय केला काय मथुरा वगळायची. मग मथुरेच्या विषयावर दोन तीन अभंग निघाले तर मुश्किलीनं लक्षात येईल का, पण गोकुळच्या विषयावर गोकुळचा उल्लेख केलेला शेकडो अभंग आहेत. किती आहेत? शेकडो अभंग आहेत. आणि सर्व संतांनी आपापल्या गाथ्यात गोकुळची महती गायली. मथुरेला मथुरेला कोपरखिळी आणली अशी मधल्या मधी. हा कसं असतंय, असल मोठं गाव, बोहर मोठा असल, बोहलवड मोठा असल, अजून एखादं मोठं काही बी असल, पण किंमत कुणाला दिली? गोकुळला म्हणा. किंमत कुणाला दिली? कुणाला? असल मोठं काही बी तिकडं आपल्याला काय काय. तिथं मला काय म्हणायचे, बघा दिल्ली जवळ आहे, हा भारताची राजधानी जवळ आहे. तिथं कुठं? गोकुळच्या मथुरेच्या जवळ दिल्ली आहे. मग दिल्लीच देवानं निवडावी का नाही? सर्रास मोठ्या लोकांचे कार्यालय कुठे आहेत? मोठ्या शहराने. मग देवानं दिल्ली निवडायला पाहिजे होती का नाही? किंवा बाजारचं गाव मथुरा आहे पण दिल्ली नाही, मथुरा नाही. किंमत कोणाला दिली? किंमत दिली गोकुळला. का? का गोकुळला किंमत? त्याच एकच कारण, एक विषय तो सकळांचा कोपरखिळी आणली महाराज. नावच येऊ दिलं नाही मथुरेच. काय असल ते गोकुळ? का का गोकुळ? त्याच एकच कारण, गोकुळातल्या लोकांचे विषय वेगवेगळे नव्हते. एक विषय तो सकळांचा हरी, सर्वांचा विषय हरी. आणि ती कधी कधी नाही, सदा नाम वाची गाती आणि प्रेमे आनंदे नाचती. सदा नाम वाची गाती ती होती गोकुळातली विशेषता. सर्वांचा विषय एक हरी आणि सदा नाम वाची गाती ती सतत गायची. रात्रन दिवस गोपाळ गोपिका देवाचं चिंतन करायचं. किती चिंतन? ऐका आता त्याचा कहर सांगतो कसा आहे. एवढं गोकुळ का निवडावं? त्याचा कहर असा आहे, गृहसुत पती विसरल्या. तन मन झाले रथ, तन मन झाले रथ, गृह सुत
पती विसरल्या, एवढंच नाही विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोणी जावा कोणी नंदा, वृत्ती वेदनी परमानंदा। म्हणून गोकुळाची चॉईस, आणि गोकुळात द्यावेला देव आला त्यावेळेला एकटा आला का? एकटा यायला काय ब्रह्मचारी का? बायका पोरावाल्यानं कुठे बी जायचं म्हणल्यावर कसं जावं लागतं नियमानं? सहकुटुंब महाराज, देव आला एकटा आला नाही, बरोबर लक्ष्मीला घेऊन आला। आणि आल्या आल्या लक्ष्मीला असं कॉटवर बसून आराम करायला लावला, कामाला लावली लक्ष्मी, चल घर सुन राहता कामानं। घरोघरी झाला लक्ष्मींचा वास, घरोघरी झाला लक्ष्मींचा वास, घरोघरी झाला लक्ष्मींचा वास, घरोघरी झाला लक्ष्मींचा वास। त्रास आला म्हणून चिंता ते पळाली, प्रवेश भितरी केला देवे, देवानं प्रवेश केल्याबरोबर चिंता पळून गेली। महाराज व्यवहारात चिंता कोणती? संसारात सर्वात मोठी चिंता कशाची आहे? कशाची? संसारात सर्वात पांडुबुवा संसारात सर्वात मोठी चिंता कशाची आहे? पैशाची। पैसा असल्यावर येड सुद्धा टाचा टिकीत नाही, वजनात चलत कसलं बी मोसम धरत। हा कशान पैशान? अ बाया सुद्धा नटून नटून आणतात त्यात। कधी धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी जैसी, कुटका देखोनी पुच्छाशी, काय कुटका देखोनी सुनेशी आणि हलवी पुच्छाशी कुकांत। महाराज तुकडा टाकल्यावर कुत्र सुद्धा सुंदर गोंडा घोळतोय असं लाडी गुडीला येते। पैशावाला मालक असल्यावर बाई सुद्धा अशी चुटू 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 हलत। पण पैसा नसल्यावर वय ऐका, त्या धनाची झाली तुटी, स्त्री वस्व सोनी लागे पाठी, आता नावडती तुमच्या गोष्टी, रागे उठी फडफडून। म्हणून संसारात गरज कुणाची आहे? पैशाची गरज आहे। पण घराघरात लक्ष्मीनं वास केल्यामुळं संसारातली काय मिटली? चिंता मिटली। आणि परमार्थातली चिंता काय? कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण। आखा अभंगच आहे महाराज। काय हे निवतील डोळी, सुख ते देखोनी सोहळे, संचित कैसे ते नकळे, होतील डोहळे वासनेसी, काय हे स्थिर राहील बुद्धी, काही अरिष्ट न येईल किंमती, धरिले जाईल ते सिद्धी, सेवट कधी तो मजन कळे, काय आयसे पुण्य होईल गाठी, खाली न पायी देवाची मिठी, मज तू कुरवाळील जग जेठी, दाटई न कंठी सद्गदित, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ। ही परमार्थातली चिंता। पण महाराज
लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, गेली आवाज तुनाच्या पेटापे, लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जपे तपे, आयत मिळाले आयत कुणाला कुणाला? शिंदवाल्याला म्हण. कुठलाही दिवा लावला ह्यानी? आयत मिळालंय का नाही? ताकद गोकुळात. महाराज घरोघर ब्रह्मज्ञान का कुलती येऊन विचारते, आपल्याला मिळालं का बाबा? घरा घरात लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचुनी जपे तपे. जपतपादी साधन न करता गोकुळवासियांना ब्रह्मज्ञान सोपवे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठावटी तरी काय हिमपुटी वेदशास्त्री, ते ब्रह्मज्ञान प्रत्येकाला, गोपाळ गोपिका लहान मोठ कुणी बी असो, प्रत्येकाला ब्रह्मज्ञान. काय पावर गोकुळची महाराज, किती देवानं. आणि म्हणून शब्द वापरलाय, म्हणून काय शब्द वापरलाय? परमार्थिक दृष्ट्या प्रत्येकाला ब्रह्मज्ञान, काय सुखाला पारावार आहे महाराज. किती गोकुळीच्या सुखा, ज्या वेळेला गोकुळामध्ये जगाच्या मालकानं सुखाचं वाटप चालू केलं, ती सुख बी साधन आहे. सोली वजे सुख अति सुखाहुनी उभे ते अंगणी वैष्णवाच्या. अहो नाजूक साजूक सुख, ती मालच मार्केटला देवान आणलेला ना. मार्केटला जी आलेली आहे ती सर्रास भेसळ आहे. मार्केटला जी सुख नावाचा आटम आला आहे का नाही, ती कसला आहे सर्रास भेसळ आटम आहे. ओरिजिनल जे सुख आहे ना, ते देवानं मार्केटला आणलंच नाही अजून. लक्षात येईल का? माणूस बायको कशासाठी करते, कशासाठी करू? गुरकवी म्हणून होय. कुणी का होय ना बायको करते, हा कशासाठी ना? आपल्यावर गुरकाव म्हणून करते, कशासाठी करते बायको माणूस? हा सुख मिळावं, समाधान मिळावं, आहे की नाही? काय मिळतंय मला माहित नाही.
पण विचार करा, सुख मिळण्यासाठी जी सारी अट माहित का नाही, बायको म्हणा पोर म्हणा काय जे असेल, पण पण काय सुखच मिळत आहे का दुसरंच काहीतरी होत आहे? कसं होत आहे समजा भेसळ अट माहित सर्व कसे जी माल जी मार्केटला आलाय ना ते कसला माल आहे? भेसळ. आणि भेसळ बी असू दे बघा, माणसाला तांगोळीनी पडलंय काय, भेसळ सुद्धा काय झाले माणसाच्या आंघोळीनी पडले, माणूस एवढं नाराज नाही भेसळवर, फक्त एक अडचण येईल. कोणती? मर्यादा असली पाहिजे भेसळला बी, त्या दूधवाल्याच बरं वाटतंय जरा. कसं आता दूध आधा पाणी ज्यादा डाले तो बाय म्हण, अर्ध्याला अर्धा असण म्हणून बऱ्याच दूधवाल्याची लाज जर्शीनं सांभाळली. दूधवाल्याला पाणी घालायचा कुठनाच ठेवला ना, त्याची इज्जत सांभाळेन ती मधूनच मिक्स करून आणती येतानाच. कोण? जर्शी. जर्शीनं दूधवाल्याची लाज राखली हे लक्षात असू दे. म्हशीला गावरान गायला ती जजमेंट आलं नाही, म्हणजे उघडं पडायच पाळीनं दूध घातलं नाही मला, आता शपथ वाहून माणूस म्हणू शकतो गळ्याच्यानं आपण दूध घातलं, पाणी दुधात पाणीच नाही, घालायची गरजच नाही, कधी मधूनच मिक्स करून आणती. कोण? दर्शी. विशेष अर्ध्याला अर्ध ठीक, पण बेसळचा प्रकार आहे का, सुख पाहता जवा पाणी दुःख पर्वता ये वडे धरी धरी आठवण मानी संताचे वचन. जावसाच्या दाणे एवढं सुख आणि डोंगरा एवढं दुःख ही बेसळची पद्धत आहे बाई. काय उपयोग आहे त्याचा? नवीन नवीन माणूस संसाराचा थाट म्हणा ती हिरवळ म्हणा, एकदा हिरवळ निघून गेली आणि असं कस पठवून बसल्यावर वय माणसाच्या नाराजीला पुन्हा. तुम्ही कुठला बी बघा, हिरवळ म्हणून माणूस नादी लागते नवीन नवीन, आणि ती हिरवळ जाऊन उन्हाळ्यात कस पठवत आहे त्या हिरवळीचं, आणि एकदा ती काड्या टोचायला की माणूस म्हणते मला का माहिती असलंय. कच्च नाराज होतय का पक्क? पक्क नाराज होते माणूस महाराज. म्हणून भेसळ भेसळ. हा, जगाच्या मालकानं हे ओरिजिनल जे सुख आहे, आपण पेवी न जे एक ते सेची सुख साजू सप्री मला लाग देख ठेवी दी जतन विठाला. हा माल मार्केटला येऊ दिलेला नाही, आणि ते ओरिजिनल सुखाचं गाठोड गोकुळात सोडलं आणि वाटप चालू केलं. अहो किती एका शहाण्याला लेह बसविलं, जगातला नंबर एकचा शहाणा. कुठला शहाणा? तालुक्यावरला जिल्ह्यावरला शहाणा नाही, कुठला शहाणा? जगातला नंबर एकचा शहाणा बोलविला गणित करायला, किंवा गोकुळात सुखाचं वाटप किती झालं. महाराज त्या शहाण्यानं हात टेकल्यानं सांगितलं गणित होत नाही म्हणला. त्याचं कारण असं झालं, गोपाळ गोपिकेला सुखाचं वाटप चालू झाल्याबरोबर गप्तिशीमध्ये जनावर घुसले. काय घुसले? एक गोपाळ पळत पळत देवाकडे गेला म्हणला, बर जनावराला सुख नको का? जनावराला सुद्धा पाहिजे ना. गोपाळ देवाकडे गेला म्हणला, सुखाचं वाटप चालू असताना मध्ये जनावर घुसलेत. आता ती वाटप करणारा गरीब आहे का? गरीबाची पंगत असल्यावर कसं असते, वाढणारी माणसं नियोजन करणारी माणसं हुशार लागतात. आमच्या प्रवीण शेटला अशा काही माणसाला तुझी जजमेंट आलेले, ती काय म्हणणार, ए बरा काय रे तुझ्याकडं, तिथं म्हणला गुलाबजामून वरजावर, ए भातावाले इकडे या. हे जजमेंट असते गरिबीचं असते, मोजकं केलं असते मोजकं लोकांसाठी, त्यामुळं ती म्हणावं लागतं, ए काय गुलाब ए वर जा ए भातावाले इकडे या. चला असं टेक्निक वापरावं लागतं. हा, इथं
समर्थाची पंगती भोजने तळिल्या वळल्या एकाची पकवाने. मोठ्याची पंगत आहे नाही, जगाच्या मालकानं सांगितलं टाका वाटून. आणि कत्या म्हैसी गाई पशु होत्या पुण्यराशी आणि कत्या म्हैसी गाई पशु. हरी झुग भावले हरी झुग भावले हरी झुग भावले भावले रे हरी सुख भावले. गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा हरी सुख भावले रे विठ्ठल. आता पांडुरंगाकडे जायला सोपं झालं. तुम्ही म्हणलात पांडुरंग लय चांगला आहे, पण नामदेव पाहिरी शिवाय पांडुरंगाकडे जात आहे. नामदेव महाराजांचं आगमन आदरणीय बरं. परमार्थिक धुरा सांभाळायचं काम चांगल्यापैकी केलंय, सुंदर. मुद्दा काय? गोपी गोधना सकळा सर्वाला सुखाचं वाटत. किती झालं अंतपार नाही लिखा. लिहायला कोण बसलाय? पुण्याचा होता का दिल्लीचा माणूस? जगातला नंबर एकचा शहाणा. त्याचं नाव जगात नंबर एकचा शहाणा कोण आहे? वेद म्हण. जाणवेचे निबळे कोण वेदापासून याशी आगळे. जगातला नंबर एकचा शहाणा म्हणजे वेद. वेदाला लिहा बसवीला महाराज. वेदानं जाहीर सांगितलं देशी काळे वेदानुवादा. कोण अनुवादा? वेदानुवादा. देशी काळे वेदानुवादा ज्या सुखाची न करवी मर्यादा. त्या सुखाची सुख संपदा मत भक्त सदा भोगिती. त्या सुखाची न करवी मर्यादा अंत पार नाही देखा. मर्यादा करत आलेली आहे महाराज. मग सुख आहे बघा. सुख म्हणा प्रेम म्हणा ह्या गोष्टीच कशा आहेत? ह्या निरवयवांचीच आहेत. त्याला आकार नाही. सुखाला प्रेमाला आनंदाला काय आकार नाही, अवयव नाहीत. हा अंदाजानं माणसं हसायल्यावर सुख झालं का दुःख झालं म्हणते. त्या कारण माणूस खदखदून हसायला. तर एखादं हसाहसी चालू असल्यावर माणसं काय म्हणतात? लय दुखवाटा झाला म्हणतात का? ते हसण्याहून त्यांच्या वातावरणाहून आनंद झाल्याचं सुख झाल्याचं असं होतंय का? होत नाही. आणि कसं असतंय बघा. नाथ महाराज सांगतात तसलं दिडादंबडीचं नासकं पाणी पिऊन माणूस कसल्या उड्या हाणतोय. जो मोले मदिरा पिये तो मदिरा छंदे नाचे गाई. जेने ब्रह्मानंद शिविला आहे तो केविला आहे उगला. म्हणून बाळकृष्ण बाळकृष्ण
नर नारी बाळकृष्ण नंदागरी आनंद कसे मी बोललो आनंद सुख प्रेम याटमय निरव यवन ह्याला कुठला आकार नाही. मग ही अवयववान पदार्थाद्वारा आकारवान पदार्थाद्वारा प्रगट करायची पद्धत आहे. कुठलं सुख झालंय आनंद झालाय ही प्रगट करण्यासाठी ह्याला आकार नाही ना कुठलाच. मग आकारवान वस्तूद्वारा प्रगट केल्या जात कशाद्वारा गुडिया तोरणे आकारवान वस्तू गुडिया गुड्या उभा करणं तोरण बांधणं कथा कीर्तन करणं गाणे गाणं हे कशाचं प्रतीक आहे आनंदाचं प्रतीक आहे. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी हे सारच्या सार आनंद सुख प्रेम व्यक्त करण्याचे प्रकार आहेत. आकारवान वस्तू आहेत गुड्या उभा करणं तोरण बांधणं. आता ही फुलाचे काय बांधलेत तोरण आहेत की आपल्याकडं तोरणा फेमस आहे ना काय अगड म्हण मग तोरण बांधणं ते आनंदाचं सुखाचं प्रेमाचं प्रतीक आहे. गुड्या उभा करणं अर्थात गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी आणि कसे वाजविण्यापेक्षा गाणं विशेष असे वाजविण्यामध्ये कष्ट दांड घे वाजविण्या कष्ट दांड घे बघा तीन आठम आहेत आपल्या गाणं वाजविणं कीर्तन त्याच्यामध्ये कीर्तन गाणं पक्वाच आहेत का अवघड नाही सर्वात अवघड म्हणजे पक्वाज. आता आम्ही तिन्ही बी करून बघितले दुसऱ्याची चाळणी वापरायची काही गरज नाही. सर्वात कठीण काय आहे नाथ महाराज पक्वाज कठीण आहे महाराज म्हणून संतांनी त्याचं काठिण्य पाहून वारंवार असा जेव्हा केव्हा कुठं वाद्याचा विषय आला की पहिलं नाव त्याचं घेतलं लावणी मृदंग श्रुती टाळ मग नंतर शेवटी टाळ हा अगोदर लावणी मृदंग किंवा मृदंग विने अपार टाळ पण अगोदर मृदंग हा ती त्याच्यासाठी त्याला डिमांड दिला थोडं मान दिला पहिल्या नंबरला कष्ट आहेत त्याचे. मुद्दा काय वाजविण्यापेक्षा गाणं आणि दुसरं काय आहे वाजविण्याचं एकच वाईट आहे वाजविण्याचा जग आनंद घेते त्याची ती उदास राहते. बिचारा स्वतःला कष्ट उदास. तुम्ही कुठला बी पक्वाचा वाजवून उठला कोण्या बी कंपनीचा पावडर लावायचा चेहरा जर उठला तर पैसे कष्ट ओरिजिनल आणि स्वतःला काय त्याच त्यानं जितके बी वाजविले त्याचा आनंद जनता अशी घेणार वा वा असं म्हणून आनंद घेणार त्याच्यावर तुफान जनता प्रेम करणार आणि ती उदास पडणार. अपवाद एखादा असतो जो पकवाजाशी बी समरस झालाय रामकृष्ण दास उर्फ पागल दास पागलजी पागल हो गए ते पकावस
अशी काही माणसं आहेत ज्यांनी अख्खी जिंदगी पकवाज सोडून दुसरं केलंच नाही, ती माणसं पकवाजामध्ये रमली. शेवटी ती नाद ब्रह्म आहे. मुद्दा एकच महाराज, पकवाजापेक्षा गाण्याचं कसं आहे. माणूस गात 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 तुका प्रेमी नाची गाई गाण्यात विरून जाय. गात 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 माणूस कसा होतो तल्लीन हो. मीरा हो गई मगन. काय म्हटलंय? कैसी लागी लगन आणि मीरा हो गई. गाण्याचा हा फायदा महाराज. गाण्या गाण्यात त्या तंद्रीत तंद्रीत देव काय करतो? तुका आ
तुका म्हणे छंदे गाण्याच्या छंदात भगवान आपल्या भक्ताचं मन मोहित करतो. आणि सर्वात मोठी अडचण कोणती? मनाची. परमार्थातलं सर्वात नंबर एकचं धोकादडीचं गिराईक कोण आहे? मन. भागा रे सब मन का धोका. आतापर्यंत ज्यांना भी दगे धोके झाले कुण दिलेत? फक्त मना. उग माणूस गाववाल्याची नावं घेतय, परिसरातल्याची नावं घेते, नात्या गोत्याची नावं घेते, कुणी नाही. धोका मनान. म्हणून सर्वात नंबर एकच धोक्याचं गिराईक म्हणजे मन आहे. पण तुकोबाराय म्हणतात, देव काय करतो, गाण्या गाण्यात आपल्या भक्ताचं मन आपल्याकडे वेधून तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे. त्याच्यामुळं गोकुळवासियांना जगाच्या मालकानं सुखच सुख महाराज, प्रेम आनंद एवं ब्रह्मज्ञान आपल्या संप्रदायाची चाकुरी आहे. कि भगवंताच्या बाल लीला म्हणजे काला. तर काल्याच्या कीर्तनाचं नाव लीला कीर्तन असं टाकलं. आणि त्या लीला देखील केवळ गोकुळात. आणि गोकुळातही रांगता गोधनी राखीता आहे. रांगताना गोधने राखीत असतात. आता गोकुळा देवानं सुंदर वर्णन केलं. गोकुळी लागव दावी तो चक्र पाणी. Oh, my God.
किती ताण आहे. ज्याला मांडी घालून बसविल्यावर बसता येत नाही. मांडी घातल्यावर जर इकडं इकडं कलत असल तर ती नाचल का? ज्याला मांडी घालून बसविल्यावर बसता येत नाही ती नाचल. पण देव आहे तू. साऱ्या गोपिका जमल्याने यशोदा लाडीगुडीनं मनाई गेली. कृष्णा नाचतो का? म्हणला नाचतो. यशोदा म्हणली अगं नाचतो म्हणतो. खरं नाचतो म्हणलं. हो नाच बरं म्हणला. सोड बरं. सोडू वाटतंय का? सोडू वाटत नाही. हिंमत केली यशोदेनं. दोन्ही हात धरले आणि खाली सोड. पायावर उभा राहिला. देव पायावर उभा राहिल्या बरोबर यशोदेला खात्री झाली आता मात्र पायावर उभा राहिला नियम कसा आहे. नियम माहिती का तुम्हाला? ए पांडुरंगा पांडुरंगा ए पांडुरंगा नियम कसा आहे? पोरग पायावर उभा राहिल्यावर शहाण्या बापाचं काय काम? पताक घ्यायची पंढरपूर गाठायच. पोरग पायावर उभा राहिलं एकनाथ महाराजांच्या वडिलांना पताकच घेतली. वस्तुस्थिती का खोट बोलायलं. पोर पायावर उभी केली आणि पताक घेतली पुन्हा नाही टिकली. पोर पण सर्व सात्विक लेकर सन्मान. कुणालाही हस्तक्षेप करायचा नाही. त्यांना मोकळ्या मनाने संसार करू द्यायचा. म्हणू का मान सदा टिमिटी करीत राहते. देव उभा राहिला पायावर की यशोदेला खात्री झाली आता मात्र नाचू शकतो. आहो सोडीत सोडीत हात सोडले कमरेवर हात दिले. मग कसं आहे देव नाचणार आहे. साधारण एखाद्या तालुका लेवलच्या नेत्याला एखाद्या निवडणुकीत जर एखाद्या गावानं नाचविलं 5 वर्ष तो नेता त्या गावाला काय करतो? पप्पे घेतो वय. नाचवितो का नाही नाचवित? अशोकराव नाचवितो. दिल्या गुडघ्याला दिल्या. हा खाली वाकून बसला का? महाराज नेता 5 वर्ष गावाला कोणतंच काम नीट करू देत नाही. अख्ख्या गावाला जर नेता नाचवितो हे जगाचा मालक आहे ना. तू का बसलवय? अहो त्याला नाचवायचं म्हणल्यावर त्यानं गावा घरातल्या साऱ्या भांड्या बासनाला कनेक्शन दिलं. तांबीन पराती पाट पळपाट नाचायला लागली. आता हे सारे भांडे नाचायला लागल्यावर मातीत पुरून टाकलेल्या उकळाच्या अंगात आलं अचानक. आता उकळाच्या अंगात आल्यावर मुसळ गबसत वय. ती तसलं खानदान येड त्याला हमेशा कुटाकुटीचा आणि खाली वरीचा नाद. कोणाला? महाराज नाचायला चालू झालं. नाचती गोपाळ गोपिका सुंदर मंदिरे Yes.
जगाच्या मालकाची ही अवस्था कधी तान्ही असताना धीरे धीरे रांगता झाल्यो, रांगू लागला अंगणी माथा जावळाची विणी, रांगायला चालू झाल्यो ज्ञानोबाराय म्हणतात रांगत पोरी आजी चोरी केली खरी आ चोर कळला रांगत पोरग किती भी राग आला रांगतोर माणसाचा हात वाहतो का नाही मग आईला समजून सांगाव्या भाऊने अवघ्या मिळवणी गवळणी गळ्यामध्ये हात घाली यशोदेने सांगितलं कृष्णाबास ऐशी ऐकता गाराणीने यशोदे नेहमी आले पाहिजे. यशोदेने सक्त ताकीद दिली उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना गाई सोडायच्या राणा सोडायचं आईचा देश गाई गोपाळ सोंगडी वना घेऊन या जाई खेळे नन्नाचा काना मैदानात गायला वाले वेगवेगळ्या प्रकारची खिळविठी दानू चेंडूला गुरी आणा परी खेळ मांडी लाजी मुनीच्या तिरी खेळ खेळून गोपाळ थकले तक्रार केली तुका म्हणे आता आणि खेळ मोडावा ज्ञानेश्वर काम सारून सकळ आली अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अना शिदो अवघ्या सोडिल्या मोठा आधीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंदा वाटी दोषी दोरी म्हणून सगीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ.
अपशब्दाबद्दल क्षमा योग्य ज्ञान उभारायचा प्रसाद. खरोखरच माऊली विद्यार्थी सेवा ट्रस्टच्या वतीने गुरुकुल धामाचं शिंदसारख्या गावात ही नवीन इमारतीचं आज उद्घाटन प्रामुख्यानं उमेश महाराज यांनी अथक प्रयत्न करून विद्यार्थ्यासाठी ही सुंदर वस्तुमना घर निर्माण केले. त्यांचा भविष्यत काळ, त्यांची असलेली ही परमार्थिक वाटचाल माऊली कृपेनं यशस्वी हो अशी ज्ञानभराकडे प्रार्थना करतो. त्यांच्यावर काशवी नजर करून कायम प्रेम करणारे आमचे गुरुबंधू श्री हरिभक्तप्राण एकनाथ महाराजजी कोष्टी आणि त्याचबरोबर नामदेव महाराज दोघांचंही वस्तुस्थितीनं प्रेम आहे. आणि मुळात उमेश महाराजांचा स्वभाव असा आहे, कोणत्याही व्यक्तीला आपला माणूस आहे असं वाटेल अशा स्वभावाचं वागणं, मग त्यांच्या व्यक्तिगत स्वभावावर ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी परिसर अख्खा प्रेम करीत असली. महाराज अख्ख्या परिसराचं प्रेम असल्यामुळं त्यांना मला वाटत नाही कुठं काही कमी पडेल म्हणून काय. आणि पहिल्यापासून वडील बी परमार्थात कायम राहिले. आमच्या सर्जीरावजीचं पहिल्यापासूनच परिसरातल्या साऱ्या परमार्थिक व्यक्तीबरोबर अतूट प्रेम, म्हणजे वडिलाचाच वारसा दुगुणी करायचं काम उमेश महाराजांनी केलं आहे. सर्जीरावने बी मला वाटत नाही कधी कुणाला दुखविला असेल. हां, लढिवाळपणानं प्रेमानं मजा मस्करी चालल, पण दुखविलं नाही महाराज कधी कुणाला. तितक्याच प्रेमानं युक्तीनं हा परिसर हो सर्वांचं प्रेम जिंकलं. आणि उमेश महाराजांच्या प्रेमाला आपण सर्वांनी सहयोग सहकार्य करून एवढ्या मोठ्या वास्तूची निर्मिती आहे. आणि विशेष करून आजही पुढच्या वाटचालीसाठी आपल्या सर्वांची काशवी नजर त्यांच्यावर राहो आणि त्यांचं कार्य देवानं यशस्वी करू अशी प्रभूकडे प्रार्थना करतो. विधी वाकडी असेल अशी ही पुष्पांजली भगवान ज्ञानोबरायच्या चरणी सेवा समर्पित वाणीला पूर्णविराम. चाल न होता हालचाल होईल. देव विठ्ठल विले दुरी होतो ठिकाणचे बाई बाई करा